हॅलो फ्रेंड्स, वेलकम ऑन आवर चॅनल. मी आनंद सुरवसे. आपण स्टडी करतोय पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरची. याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत ते म्हणजे काय, तर न्यूलँड्स ऑक्टोइड्स. तर न्यूलँड्स ऑक्टोइड्स यामध्ये काय बघायचंय, काय सांगायचंय आपल्याला, तर आपण बघतोय काय नेमकं क्लासिफिकेशन. बरोबर, आपण एलिमेंटचं क्लासिफिकेशन बघतोय. त्याच्यामध्ये याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलेलं आहे डोबेराइनर्सचं जे काही ट्रायड्स आहे त्याबद्दल आपण माहिती बघितलोय. पण त्याच्यामध्ये एक आठवत असं सगळ्यांना, आपण सांगितलं होतं डोबेराइनरच्या ट्रायड्सचा जो लॉ आहे तो लॉ फक्त 9 एलिमेंट साठी अप्लिकेबल आहे. बरोबर, पण त्यावेळेस इन द डोबेराइनरचं जो काही तो पिरियड होता, जो सीझन होता, त्यावेळेस प्रेझेंट एलिमेंटची जी संख्या होती ती होती 33 एलिमेंट्स. पण त्या सगळ्याला त्याने क्लासिफाय केलं का, तर नाही करू शकला क्लासिफाय सगळ्यांना. मग त्यामुळं नंतर हे क्लासिफाय करण्याचं काम हे कोण केलंय, न्यूलँड्सने केलंय. लक्षात ठेवा, ओके, डोबेराइनरचं क्लासिफिकेशन फेल झालं, आता काय करायचं. मग नंतर आणखी नवीन सायंटिस्ट आला. बरोबर, भरपूर सायंटिस्ट होते, भरपूर अभ्यास करत होते. मग आणखीन एक सायंटिस्ट त्या ठिकाणी आला आणि त्यांनी क्लासिफाय करण्याचं काम केलं. त्या सायंटिस्टचं नाव आहे आपलं न्यूलँड्स. ओके, म्हणजे न्यूलँड्सनी कशा प्रकारे एलिमेंटला क्लासिफाय केलेलं आहे ते आपण या ठिकाणी आज स्टडी करणार. ओके, थोडक्यात मी तुमच्या बुकमध्ये जे काही क्लासिफिकेशनचं टेबल दिलेलं आहे ते ड्रॉ केलेलं आहे, म्हणजे आपला वेळ पुन्हा जास्त वेळ वाया जाऊ नये यासाठी अगोदरच. ठीक आहे, बघा आता न्यूलँड्सनी काय केलं, तर न्यूलँड्सचा जो पिरियड आहे तो होता आपला 1866. ओके, आता 1866 या इयर मध्ये न्यूलँड्सनी याचं या ठिकाणी टेबल अरेंज केलंय, त्यांनी क्लासिफाय केलं. ज्यावेळेस प्रेझेंट एलिमेंटची जी संख्या होती, नंबर होती, ती होती 56. बरोबर, लक्षात ठेवा न्यूलँड्सनी जे पहिल्यांदा क्लासिफाय केलेलं आहे, न्यूलँड्सनी क्लासिफाय करत असताना त्या ठिकाणी प्रेझेंट एलिमेंट किती होते, 66 होते. सॉरी 56 होते. ह्या 56 एलिमेंटला, 56 एलिमेंटला क्लासिफाय करण्याचं काम हे कोण केलेलं आहे, न्यूलँड्सने केलं. मग ते कसं क्लासिफाय केलंय, कशा प्रकारे क्लासिफाय केलंय, त्यावेळेस त्याला काय काय जाणवलं, बरोबर, या पण गोष्टी आपण आता डिस्कस करू. न्यूलँड्सने काय केलं बघा, सगळ्यात अगोदर न्यूलँड्सने बघितलंय की जे एलिमेंट्स आहेत, प्रेझेंट जेवढे एलिमेंट आहेत, त्या सगळ्या एलिमेंटची एक अरेंजमेंट केली. त्यांनी पण अशीच अरेंजमेंट केली न्यूलँड्सनी. पण काय अरेंजमेंट केलंय, तर सगळ्या एलिमेंटला त्यांच्या ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलं. काय म्हणतोय, ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज करण्याचं काम हे कोण केलंय, न्यूलँड्सनी केलंय. पहिल्यांदा केलं न्यूलँड्सनी. ओके, त्याची पहिली स्टेप डोबेराइनरने केलं होतं, पण न्यूलँड्सनी पण तेच केलंय. त्याची पहिली स्टेप त्यांनी काय केलं की जेवढे एलिमेंट आहेत त्या सगळ्या एलिमेंटला काय केलं त्यानं, की अरेंज केले. कशा प्रकारे अरेंज केलं, तर ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. काय म्हणतोय, ऍटॉमिक मासच्या अणुवस्तुमानांक जे असतंय, अणुभारांक जे असतंय, त्याच्या चढत्या क्रमाने त्यानं अरेंज केलेलं आहे, त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलंय. इन्क्रीजिंग ऑर्डर, बरोबर आहे, चढता क्रम. लक्षात येतोय का, बघा, सगळ्यात अगोदर ज्या एलिमेंटचं अणुभारांक म्हणजेच ऍटॉमिक मास खूप कमी आहे त्याला सगळ्यात अगोदर ठेवलंय, पुन्हा मग त्यापेक्षा जास्त, पुन्हा मग त्यापेक्षा जास्त, अशा प्रकारे या ठिकाणी क्लासिफाय करण्याचं काम हे कोण केलेलं, आपलं न्यूलँड्सने केलंय. ओके, अजून बघा, पहिलं स्टेप का आली, पहिल्यांदा काय केलं, केवळ आपल्याला काय केलं, पहिल्यांदा जे एलिमेंट्स आहेत त्यांना काय केलं, त्यानं ऍटॉमिक मासनुसार त्याच्या ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये सगळ्या एलिमेंट्सला अरेंज करून घेतलं. त्यानंतर पुढे काय केलं बघा, याची जी काय अरेंजमेंट आहे, त्या अरेंजमेंटची जी स्टार्टिंग आहे, बघा अरेंजमेंटची स्टार्टिंग जी केलेली आहे न्यूलँड्सनी, ती स्टार्टिंग कुणापासून केलं, एकदम लाइटेस्ट जो एलिमेंट आहे, लाइटेस्ट एलिमेंट म्हणतो मी, म्हणजे खूप हलका, खूप कमी वजनाचा, खूप कमी ऍटॉमिक मास असणारा जो एलिमेंट आहे, ज्याचं नाव आहे हायड्रोजन. काय म्हणतोय, हायड्रोजन. लक्षात ठेवायचं सगळ्यांना, बघा न्यूलँड्सनी त्याची अरेंजमेंट करत असताना सगळ्यात सुरुवातीला जो एलिमेंट त्याने अरेंज केलेला आहे ऍटॉमिक मासनुसार अरेंज करत असताना, अगोदर अतिशय कमी वजनाचा खूप हलका एलिमेंट त्यांनी घेतलेला आहे, जो कुठला आहे, आपला हायड्रोजन आहे, ज्याचं ऍटॉमिक मास हे काय असतं, आपलं 1 असतंय. त्यानंतर काय केलं, सुरुवात जिथून केली, स्टार्टिंग हायड्रोजन पासून केली आणि शेवट कुठपर्यंत केला, तर ज्यावेळेस न्यूलँड्सनी एक पिरियॉडिक टेबल मांडलेलं आहे. काय म्हणतोय, न्यूलँड्सनी पिरियॉडिक टेबल अरेंज करत असताना त्या काळामध्ये, म्हणजे किती, 1866 या काळामध्ये जो हेवीएस्ट एलिमेंट आहे,
जो खूप जाड एलिमेंट होता ज्याचं नाव आहे थोरियम. काय म्हणतोय? थोरियम. ओके, हायड्रोजन पासून त्यांनी स्टार्टिंग केली आणि थोरियम पाशी एंडिंग केलेली आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे न्यूलँड्सनी पहिला पॉइंट आपल्या क्लिअर झाला की न्यूलँड्सने जी अरेंजमेंट केलेली आहे ती कशा प्रकारे केलेली आहे, तर ऍटोमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार. बरोबर, त्यानंतर दुसरं काय सांगितलं होतं पुढे, तर काय सांगतोय, न्यूलँड्सनी त्याची अरेंजमेंट करत असताना स्टार्टिंग कोणत्या एलिमेंट पासून केले आणि एंडिंग कोणत्या एलिमेंट पाशी आहे. स्टार्टिंगचा जो एलिमेंट आहे तो कोणता आहे, हायड्रोजन आहे, आणि एंडिंग जी आहे ती कुठल्या एलिमेंट पाशी आहे, थोरियम पाशी. बरोबर, म्हणजे न्यूलँड्स स्टार्ट देर पिरियॉडिक टेबल म्हणा किंवा देर क्लासिफिकेशन म्हणा, बरोबर, कुठं किंवा देर अरेंजमेंट पण, बरोबर, न्यूलँड्सची द अरेंजमेंट ऑफ द न्यूलँड्स, ओके, स्टार्ट फ्रॉम द हायड्रोजन अँड एंड विथ द थोरियम. बरोबर, आता याच्यावर पुढे जाऊत आपण. बघा, हे अरेंजमेंट केल्यानंतर न्यूलँड्सला काय दिसलं, जेव्हा न्यूलँड्सने काय केलं की स्टार्टिंग केली, अरेंजमेंट केली इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार ऍटोमिक मासच्या सगळ्या एलिमेंटला, काय केलं, अरेंज केलं, स्टार्टिंग हायड्रोजन केलं, एंडिंग थोरियम पासून केलं, मग हे केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की जे काही असणारे एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज असतात. काय म्हणतोय, एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी. बघा, लक्ष ठेवा, हे शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत. ना, केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत एलिमेंटच्या, त्या केमिकल प्रॉपर्टी मध्ये त्याला काय झालं, रिपिटेशन दिसलं. बरोबर, अरेंज केलं, प्रत्येक एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी पडताळून बघितलं. केमिकल प्रॉपर्टी कळतात, केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, रिएक्शन. बरोबर, की तो एखादा एलिमेंट दुसऱ्या एखाद्या एलिमेंट सोबत कशा प्रकारे रिएक्ट होतो हे बघणं म्हणजे काय बघणं, केमिकल प्रॉपर्टी बघणं, त्याची बॉन्डिंग कशी आहे, तो बॉन्ड कसा तयार करतो. बरोबर, को व्हायलेंट आहे का, बरोबर, ह्या गोष्टी सगळ्या आयनिक आहे, या सगळ्या गोष्टी बघणं म्हणजे काय असतात, केमिकल प्रॉपर्टी असतात. थोडक्यात सोप्या भाषेत झालं तर केमिकल प्रॉपर्टी म्हणजे तो इतर मूलद्रव्यासोबत कशा प्रकारे रिएक्ट होतो. बरोबर, त्याची व्हॅलन्सी, त्याचं रिएक्शन कशा प्रकारे होते ते सांगणं म्हणजे केमिकल प्रॉपर्टी सांगणं. मग काय म्हणतोय बघा, न्यूलँड्सला काय जाणवलं की जेव्हा त्यांना अरेंजमेंट केलं सगळ्या एलिमेंटची, पुन्हा त्यांची केमिकल प्रॉपर्टी जेव्हा तो पडताळून पाहू लागला तेव्हा त्याला जाणवलं की काही जे एलिमेंट आहे, बरोबर, हे जे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी जे आहेत एलिमेंटच्या, त्या केमिकल प्रॉपर्टी एका विशिष्ट अंतरानंतर काय उलल आहेत, रिपीट उलल आहेत, पिरियॉडिक उलल आहेत. पिरियॉडिक कळतंय, रिपिटेशन उलल आलं कुणाचं, केमिकल प्रॉपर्टीचं. बरोबर, मग त्याला जाणवलं, काय जाणवलं, तर बरोबर 8 नंबरचा जो एलिमेंट आहे जेव्हा तो अरेंजमेंट केला ना स्टार्टिंग पासून, हायड्रोजन पासून अरेंजमेंट केलं, मग हायड्रोजन पासून बरोबर 8 नंबरला येणारा जो एलिमेंट आहे, 8 जो एलिमेंट असेल, ओके, त्या सॉरी जो त्याचा 8 एलिमेंट आहे त्या 8 एलिमेंटला त्याला जाणवलं की 8 नंबरला येणारा एलिमेंट हा त्याचा फर्स्ट जो एलिमेंट आहे त्याच्याशी सिमिलरिटी प्रॉपर्टी दाखवतो. काय म्हणतो, कळलंय का, केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत, बघा, अरेंज करत असताना बरोबर 8 नंबरला येणारा जो एलिमेंट आहे तो एलिमेंट, बरोबर, काय करतोय, तर त्याच्या 8 नंबरच्या अगोदर 1 नंबर आपण जिथून मोजतो ना तो 1 नंबर झाला, त्याच्या 1 नंबरच्या एलिमेंटला, फर्स्ट एलिमेंटला ज्या केमिकल प्रॉपर्टी आहेत त्या केमिकल प्रॉपर्टी काय झाल्या, रिपीट झाल्या, सिमिलर जाणवलं. बरोबर, एक उदाहरण तुमच्या समोर येऊ का, या ठिकाणी काय होतं, पहिल्यांदा हायड्रोजन आहे, हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन ह्यांना अरेंज केलं, पुन्हा ऑक्सिजन नंतर पुन्हा फ्लोरिन घेतलं त्याने, फ्लोरिन, पुन्हा नियॉन त्यावेळेस नव्हता या, ओके, फ्लोरिन, सोडियम, मग त्याला जाणवलं की हा जो फ्लोरिन आहे तो फ्लोरिन काय करतोय, हायड्रोजन सारख्या प्रॉपर्टी दाखवतो. बरोबर, मग त्याने लगेच काय केलं होतं की फ्लोरिनला हायड्रोजनच्या खाली ठेवलं, ओके, आणलं खाली, कारण केमिकल प्रॉपर्टी सेम आहेत ना, म्हणून सांगितलं. बघा पुढे, बघा, लिथियम, पुन्हा सोडियम, आता फ्लोरिन नंतर नियॉन येते, पण नियॉन त्यावेळेस नव्हता, इनर्ड गॅस आहे, त्यावेळेस त्याचा शोध लागला नव्हता, त्यावेळेस कोण होतं आपलं, सोडियम. मग पुढे बघितलं त्यानं काय बघितलं, तर सोडियम काय करतोय, लिथियम सारख्या प्रॉपर्टी दाखवतोय. बरोबर, मग त्यांनी बघितलं होतं, दाखवलं, सांगितलं होतं की सोडियम जो 8 नंबरचा एलिमेंट आहे कुणापासून, लिथियम पासून. बरोबर, विच हॅज द सिमिलर प्रॉपर्टी ऑफ द लिथियम, म्हणजे सांगितलं, दाखवलं, दिसलं त्याला, काय दिसलं, सोडियम आणि लिथियमच्या प्रॉपर्टी कशा आहेत, त्या सेम आहेत. मग याच्यावरून त्यांना लॉ मांडलं, याच्यावरून त्यांनी सांगितलं, काय सांगितलं त्यानं, तर बघा, जेव्हा आपण अरेंज करतो, जेव्हा आपण एलिमेंट्स आहे त्यांच्या ऍटोमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज केल्यानंतर, बरोबर, काय जाणवलं त्यानं, तर ही फाउंड, काय, बरोबर, किंवा न्यूलँड्स
फाउंड दॅट म्हणा न्यूलँडचं जाणवलं न्यूलँडचं दिसलं किंवा ही डिस्कवर म्हणा ही सेज दॅट काही म्हणू शकता आपण आपण म्हटलं ही फाउंड दॅट त्याला काय जाणवलं तर सांगायचं काय जाणवलं एव्हरी एट एलिमेंट बरोबर जो प्रत्येक आठवा एलिमेंट आहे जो प्रत्येक आठ नंबरला येणारा जो एलिमेंट आहे हॅड सिमिलर प्रॉपर्टी ऑफ दोज ऑफ फर्स्ट एलिमेंट बरोबर काय म्हणतोय एव्हरी एट एलिमेंट हॅज किंवा हॅड म्हणा हॅड सिमिलर प्रॉपर्टी ओके हॅड सिमिलर प्रॉपर्टी ऑफ दोज ऑफ फर्स्ट ओके ऑफ दोज ऑफ फर्स्ट आता इथे दोज ऑफ फर्स्ट हा शब्द आलाय बऱ्याच जणांना थोडं तो आवड आवडू शकतो काही अवघड नाही बघा दोज ऑफ फर्स्ट म्हणजे काय त्याचा पहिला जो आठवाय ना त्याचा पहिला म्हणजे काय जर तुम्ही आठवा एलिमेंट याला कन्सिडर केला पोटॅशियमला तर या पोटॅशियमला जर आठवा म्हणलं तर पहिला एलिमेंट कोण असणार आहे त्याचा सोडियम ओके पोटॅशियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टी कशा झाल्या सेम झाल्या केमिकल प्रॉपर्टी सेम दिसल्या जाणवल्या कोणाला जाणवल्या न्यूलँड्सला मग त्याने काही अशा प्रकारे अरेंजमेंट केले आणि ही जी अरेंजमेंट आहे या अरेंजमेंट मध्ये त्याला असं जाणवलं काय जाणवलं तर काय जे एलिमेंटच्या प्रॉपर्टी रिपीट होणार आहेत ते बरोबर आठवा एलिमेंट पहिल्या एलिमेंट सारख्या प्रॉपर्टी दाखवलेल्या आहेत याच्यावरून त्यांनी सांगितलं की हे कसं आहे आपलं म्युझिक मध्ये जे अष्टक असतं त्या प्रकारचं आहे त्याने कम्पॅरिझन केलं हे म्युझिक मधल्या जे सूर आहेत सा रे ग म प द नी पुन्हा आणखी सा आलं बघा सा रिपीट झाला ना बरोबर आठ नंबरला बघा सा रे ग म प ध नी बरोबर सात झाले आता आठवा सा डबल झाला ना आपला पुन्हा सा रे ग म प ध नी सा आलं का म्हणजे सा बरोबर किती उलाले आठवा नंबर लावला ना बरोबर जे रिपीट उलाले मग सेम 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 तसंच कशामध्ये जाणवलं त्याला या टेबलमध्ये जाणवलं या क्लासिफिकेशन करताना याच्यामध्ये जाणवलंय आणि त्याच्यावरून त्याने सांगितलं का हल्ला काय सांगितलं तर एव्हरी एट एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टी लक्ष ठेवा प्रत्येक आठव्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी कशा आहेत तर सिमिलर आहेत सारखे आहेत कुणासारखे आहेत तर दोज ऑफ फर्स्ट एलिमेंट त्यांचा जो पहिला एलिमेंट आहे ना त्या पहिल्या एलिमेंट सारखं त्यासारख्या प्रॉपर्टी कशा आहेत आपल्या सेम आहेत ह्या एलिमेंटच्या हे न्यूलँड्सने सांगितलं आणि अशा प्रकारे ह्या न्यूलँड्सचा ऑक्टेव्हचा लॉ झाला बरोबर इट इज कॉल्ड एज द न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेला तर सांगता आलं पाहिजे व्हॉट इज द न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ मग सांगायचं काय सांगायचं तर न्यूलँड्स फाउंड दॅट व्हॉट फाउंड दॅट ओके व्हॉट 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 सांगता पाहिजे सांगा तुम्हाला सांगता पाहिजे काय सांगतोय न्यूलँड्स फाउंड दॅट व्हॉट फाउंड दॅट द एव्हरी एट एलिमेंट बरोबर एव्हरी एट एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टी ऑफ दोज ऑफ फर्स्ट एलिमेंट बरोबर बट वेन न्यूलँड्स अरेंज दॅट ऑल एलिमेंट्स ऑन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ऍटोमिक मास दॅट इज स्टार्टिंग फ्रॉम हायड्रोजन अँड एंडिंग विथ थोरियम ओके एवढं सांगता आलं पाहिजे सफिशियंट आहे एवढं तुम्हाला सो आय होप सगळ्यांना कळलं असेल की त्याची प्रॉपर्टी सांगितलेला लॉ काय आहे ऑक्टेव्हचा आणि या ठिकाणी तुमच्या समोर याचं टेबल सुद्धा आहे न्यूलँड्सने जे अरेंजमेंट केले न्यूलँड्सने जे काही सांगितलेलं त्याचं जे काही पिरियडिसिटी आहे किंवा पिरियड टेबल आहे तो टेबल तुमच्या समोर आहे ओके मग आता याच्यामध्ये न्यूलँड्सचे काही ड्रॉबॅक्स आहेत न्यूलँड्सच्या टेबलमध्ये काही लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स ते ड्रॉबॅक्स ते सुद्धा आपण इथं लगेच आता स्टडी करू ओके सो बघा न्यूलँड्सचा जो काही लॉ आहे तो लॉ आपण बघितलं आता न्यूलँड्सचे लिमिटेशन आपल्याला बघायचे न्यूलँड्सच्या या टेबलमध्ये असणारे जे काही क्लासिफिकेशन मध्ये असणारे जे ड्रॉबॅक्स आहेत त्यांचंही आपण इथं स्टडी करतोय सो आपल्याला बघायचंय लिमिटेशन्स आता लिमिटेशन्स काही काय बघा सो पहिलं लिमिटेशन न्यूलँड्सने काय सांगितलं की प्रत्येक आठवा एलिमेंट हा पहिला एलिमेंट सारख्या प्रॉपर्टी दाखवतो बरोबर बट हा जो न्यूलँड्सने सांगितलेला लॉ आहे तो लॉ फक्त आणि फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होणार इथं जे तुम्हाला दिसतं ना कॅल्शियम का ह्या कॅल्शियम पर्यंतच ते ऍप्लिकेबल ठरलं त्याच्या पुढचे एलिमेंट दाखवणं झालं त्याच्यानंतर जे येणारे एलिमेंट आहेत ना ते एलिमेंट अगोदरच्या एलिमेंट सारख्या प्रॉपर्टी इंडिकेट करू शकत नव्हते किंवा दाखवत नव्हते त्यामुळे न्यूलँड्सचा जो लॉ आहे तो फक्त आणि फक्त कॅल्शियम पर्यंतच ऍप्लिकेबल ठरला बट त्या काळात बाकीचेही एलिमेंट होते 56 एलिमेंट होते पण ते ऍप्लिकेबल फक्त कुठं पण ठरला कॅल्शियम पर्यंत ठरला त्यामुळे न्यूलँड्सचा हा लॉ काय झाला इथं फेल झाला म्हणा किंवा ते त्याचं काय झालं लिमिटेशन झालं मग आपण सांगू शकतो पहिलं लिमिटेशन दॅट लॉ इज ऍप्लिकेबल इट इज ऍप्लिकेबल अप टू कुठपर्यंत कॅल्शियम पर्यंत ओके यातलं पहिलं लिमिटेशन झालं पहिलं ड्रॉबॅक आपण सांगू शकतो सेकंड ड्रॉबॅक तुम्हाला सांगताय न्यूलँड्सने काय केलं बघा
बरोबर. आता न्यूलँडच्या काळामध्ये जेवढे एलिमेंट होते किती होते आपले 56 एलिमेंट होते बरोबर, 56 एलिमेंट होते. मग त्यांना 7x8 टेबलमध्ये सगळ्या एलिमेंटला त्यांना काय केलंय ठेवलेलं आहे, 7x8 टेबलमध्ये सगळ्यांना क्लासिफाय केलंय. इथं आपल्याला पुस्तकामध्ये आपल्या एवढं मोठा टेबल दिलेला नाही, पण त्याचं खरं जे आहे तुम्ही आता पुढे हायर एज्युकेशन मध्ये त्याचा अभ्यास करता तो टेबल आहे युनिटचा, तो 7x8 टेबल बरोबर. मग त्या 7x8 टेबलमध्ये एकूण बसणारे एलिमेंट किती असतात आपले 56 एलिमेंट बरोबर. मग सगळे एलिमेंट त्या टेबलमध्ये बरोबर बसतात, पण तरी सुद्धा त्यानं ते एलिमेंट बरोबर बसवलेले नाहीयेत. त्यांनी काय केलं, एकाच बॉक्समध्ये आता 7x8 टेबलमध्ये बरोबर 56 बॉक्स होतात ना, एलिमेंट 56 होते बरोबर. बघा ना तुम्ही बघा, जर आपण 7x8 टेबल असं ड्रॉ केला तरी वही मधले बॉक्स हो काही बरोबर, असे 56 बॉक्स तयार होतात. मग प्रत्येक बॉक्समध्ये एक एलिमेंट बसत होता, पण त्यांनी तसं ठेवलं नाही. त्यांनी काय केलं, एकाच बॉक्समध्ये काही ठिकाण आहे सगळेच नाही, काही एलिमेंट काय केलं की एकाच बॉक्समध्ये दोन एलिमेंट बसवले. काय आलं, 2 elements each in 1 box. ओके बघा लक्षात घ्या, इथे बघा तुमच्या समोर दिसते बघा, इथे बघा कोबाल्ट अँड निकेल, नीट दिसत नसेल मी क्लीन करतोय, कोबाल्ट अँड निकेल बघा बघा, इथं ह्या बॉक्समध्ये ठेवलं त्यांना कोबाल्ट निकेल ठेवलं. इथं बघा इथं कोण आहे आपलं, सेरियम अँड लॅन्थानम बरोबर, सेरियम अँड लॅन्थानम या दोघांना तुमच्या समोर दिसते का बघा इथं, इकडे आहे कोबाल्ट अँड निकेल आहे, इथं बघा इथे दिसते का सेरियम अँड लॅन्थानम बरोबर, सी अँड एल ए सी ओ अँड एन आय, हे जे एलिमेंट आहेत ना हे एलिमेंट एका बॉक्समध्ये एक ठेवायच्या ऐवजी त्यांनी काय केलं एकाच बॉक्समध्ये दोघांना ठेवलेलं आहे. हे त्यातलं काय झालं, लिमिटेशन. म्हणजे न्यूलँडची दुसरं जे त्याच्या लिमिटेशन आहे ड्रॉबॅक आहे ते काय केलं, त्यानं 7x8 टेबलमध्ये ऑल एलिमेंट बरोबर फिट बसत होते, पण तरी सुद्धा त्यांनी काय केलं होतं तर दोन एलिमेंटला एकाच बॉक्समध्ये ठेवले. ओके म्हणजे 2 elements in 1 box हे पण म्हणू शकतो आपण. याचं जे दुसरा ड्रॉ आहे काही ड्रॉबॅक नाही, आपण दुसरा ड्रॉबॅक घेतो. सेकंड ड्रॉबॅक आपण त्याला सांगू शकतो, काय सांगू शकतो तर बघा, ही प्लेस टू एलिमेंट्स इन 1 box. ओके म्हणजे दोन एलिमेंटला एकाच बॉक्स मध्ये त्यांना इथं ठेवलेलं बरोबर, इन अ बॉक्स म्हणा किंवा इन वन बॉक्स म्हणा काही अडचण नाही, आपण आपल्या सोप्या भाषेत लिहू शकतो. ओके सो ही त्यातला काय झाला, आता सेकंड ड्रॉबॅक झाला. पुढे आणखीन थर्ड ड्रॉबॅक बघा, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी जे सांगितलं होतं काय सांगितलं होतं न्यूलँड्सनं, तर बरोबर 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी पहिल्या एलिमेंट सारखे. पण काय झालं बघा, या ठिकाणी बघा ह्या टेबलमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल, या ठिकाणी बघा कोबाल्ट आणि निकेल हे जे दोन आहेत मेटल्स आहेत, कोबाल्ट आणि निकेल हे कसे मेटल्स आहेत ज्यांच्या प्रॉपर्टी इक्वल टू फेरस आहे. बट न्यूलँड्सने काय केलं होतं, या दोघांना ठेवलंय हॅलोजन मध्ये ठेवलंय होता. इथे बघा बरोबर फ्लोरिन अँड क्लोरिन, हे फ्लोरिन क्लोरिन काय हॅलोजन्स आहे बरोबर. या हॅलोजनचा आणि कोबाल्ट निकेल यांच्या प्रॉपर्टीचा काही संबंध नाही, पण तरी सुद्धा त्यानं हॅलोजनच्या या लाईन मध्ये कोबाल्ट आणि निकेल या दोघांना ठेवलं. हा एक गोल त्यांनी केलेला आहे, हा एक तिथं ड्रॉबॅक्स आहे. म्हणजे थर्ड ड्रॉबॅक्स तुम्हाला सांगता याच्यामध्ये काय सांगता येऊ का, तर प्लेस ही प्लेस अ एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टी इन सेम कॉलम. म्हणजे काय केलं, अशा एलिमेंटला ज्यांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत त्यांना एकच कॉलम मध्ये ठेवले. म्हणून सांगायचं ही प्लेस अ एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टी इन सेम कॉलम. म्हणजे एकाच कॉलम मध्ये त्याच कॉलम मध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीच्या एलिमेंटला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे ठेवलेलं आहे, सेट केलेलं आहे, त्यांना जागा दिलेली आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी न्यूलँडचं हे जे ड्रॉबॅक्स आहे ते पण आपल्याला लक्षात ठेवून जाईल. बघा लक्षात ठेवा न्यूलँडचे ड्रॉबॅक्स कोणते कोणते आहेत. पहिलं ड्रॉबॅक काय सांगितलं, तर न्यूलँड्सनं जे काही अरेंजमेंट केले आहे, जे काही लॉ सांगितलंय तो लॉ ऍप्लिकेबल फक्त कुठंपर्यंत आहे, कॅल्शियम पर्यंत बरोबर. मग दुसरं काय सांगितलं आपल्याला, न्यूलँडचं जे टेबल होतं 7x8 टेबल होतं ते म्हणजे एकूण 56 बॉक्सेस त्या ठिकाणी होते, बट असणारे एलिमेंटची संख्या पण तेवढीच जास्त होती. असं असताना सुद्धा न्यूलँड्सनं काय केलं होतं, दोन एलिमेंटला एकाच बॉक्समध्ये ठेवले बरोबर. उदाहरण एक्झाम्पल सांगतात का, कोबाल्ट निकेल आहे, सोबत कोण आणखीन सेरियम लॅन्थानम हे पण आहे. पुन्हा त्यानंतर आणखीन काय केलं की ज्यांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या डिफरंट प्रॉपर्टी आहेत. आता कोबाल्ट निकेलच्या प्रॉपर्टी वेगळ्या, फ्लोरिन क्लोरिनच्या प्रॉपर्टी वेगळ्या, हॅलोजन आहे. तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता या ठिकाणी येऊ का, कोबाल्ट निकेल्स आर मेटल्स विच आर इन द टेबल विच आर शोज ॲज
हैव द सिमिलर प्रॉपर्टी टू द हेलोजन किंवा आपण असे म्हणू शकतो की कोबाल्ट निकेल आर प्लेस्ड इन द कॉलम ऑफ द हेलोजन्स. बरोबर, म्हणजे कोबाल्ट निकेलला हेलोजनच्या कॉलम मध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे. हेलोजन म्हणजे फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन यांना काय म्हणायचं, हेलोजन म्हणायचं. याच्याबद्दल आणखीन आपण पुढचं जे आपलं मॉडर्न पिरियड टेबल आहे त्याच्यामध्ये आपण हेलोजन बद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, तो आता एवढं लक्षात ठेवा. त्यासोबत आणखीन होऊ का हे सेरियम लँथन या दोघांनी त्यांनी ठेवलेले आहे. बरोबर, आता पुढे प्रॉपर्टीचं बघायचं झालं तर या बघितलं हे ऑक्सिजन आणि सल्फर हे नॉन मेटल्स आहेत. ऑक्सिजन सल्फर कसे आहेत, नॉन मेटल आहेत. मग त्यांच्या कॉलम मध्ये फेरसला ठेवलंय, दिसतं ना फेरस माहिती, एफ म्हणजे फेरस. ओके, हा फेरस कसं आहे, मेटल आहे. फेरस म्हणजे लोखंड, लोखंड माहिती आहे, मेटल आहे तो. ऑक्सिजन आणि लोखंडाचं काय येईल का संबंध, काहीच येणार नाही, ते सेम असू शकणार नाही. पण याने सांगितलं भाई, तर काय सांगितलं, तर फेरसला ऑक्सिजन आणि सल्फर ह्या नॉन मेटलच्या कॉलम मध्ये ठेवलेलं आहे. ही एक गोळ या ठिकाणी झालेला आहे, ही एक चूक या ठिकाणी न्यूलाइट्सने केलेलं आहे. मग ते त्यातलं काय झालं, लिमिटेशन झालं. मग आपण सांगितलं का की जे डिफरंट प्रॉपर्टीचे एलिमेंट आहेत त्यांना त्यांनी सेट केले. पुन्हा पुढचा प्रॉब्लेम काय झाला बघा, नंबर फोरची जे लिमिटेशन आहे ते आपल्याला सांगते, जे नवीन एलिमेंट डिस्कवर होणार आहे. बरोबर, जे डिस्कवर झालेले नवीन एलिमेंट आहेत नंतर न्यूलाइट्सच्या नंतर जे डिस्कवर झाले, म्हणजे नंतर म्हणजे काय ते होतं त्यावेळेस काय म्हणायचं करताय बघा, त्यांनी काय केलं, बरोबर 56 एलिमेंट याच्यामध्ये सेट केलं. बरोबर, पुन्हा काही एलिमेंटचा शोध लागला, पुन्हा काही एलिमेंट नवीन डिस्कवर झाले. मग त्यांना पुढे ठेवायचं, त्यांना ठेवण्यासाठी त्याच्या टेबलमध्ये त्या ठिकाणी जागा नव्हती. देर इज नो प्लेस ओके फॉर द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. बरोबर, हे पण सांगताय मला की नो प्लेस फॉर न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. ओके, न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट म्हणजे नवीन जे डिस्कवर झालेले एलिमेंट आहेत त्या नवीन डिस्कवर्ड एलिमेंट साठी त्याच्या टेबलमध्ये त्या ठिकाणी जागा नव्हती. नो प्लेस, बघा ना, जागाच नाही. तू म्हणजे इथं आहे याला पुढे आणखीन आहे बरं. बरोबर, हे पूर्ण 7x8 टेबल आहे, पण त्या टेबलमध्ये नंतर नवीन जेवढे काही एलिमेंट सापडत गेले न्यूलाइट्स असताना बरं, याचं क्लासिफिकेशन झालं. पण याच्या नंतर म्हणजे 1866 नंतर 1869 ते 72 या काळामध्ये जवळपास 63 एलिमेंट होते. बरोबर, मग तेवढे वरचे जे एलिमेंट सापडले त्यांना जागाच नव्हती, त्यांना त्या ठिकाणी प्लेसच नव्हतं त्या टेबलमध्ये, त्यामुळं हे याचं काय झालं, एक लिमिटेशन झालं. आता आणखीन एक लिमिटेशन आहे, ते काय सांगतो बघा, 5 नंबर्स लिमिटेशन. जे काही नवीन एलिमेंट सापडले, बरोबर, काय म्हणतोय, नवीन एलिमेंट सापडले त्यांच्या प्रॉपर्टीही नवीन सापडल्या, त्यांच्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या प्रॉपर्टी दिसल्या. बघा काय सांगतोय, न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट ओके, किंवा न्यूली प्रॉपर्टी ऑफ द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. बरोबर, काही वेगवेगळ्या ज्या प्रॉपर्टी आहेत, जे नवीन एलिमेंट सापडले त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी सारखे एलिमेंट याच्यामध्ये दिसले. बरोबर, म्हणजे काय असंही करता असतो, काही नवीन एलिमेंट आहेत ठीक आहे, मग काय करा की यांच्यामध्ये ज्या एलिमेंट्स आहेत त्यांच्या कुणाशी जर त्या प्रॉपर्टी जुळत असतील तर त्याच्या खालच्या एक रो वाढवा, एक पिरियड वाढवा आणि त्याच्यामध्ये ठेवा असंही म्हणता आलं असतं. पण प्रॉब्लेम काय झाला की यांनी ज्या प्रॉपर्टीनुसार एलिमेंटचे अरेंजमेंट केलं होतं, मग नवीन जे एलिमेंट सापडले त्यांच्या प्रॉपर्टी या एलिमेंटशी तिथं ठेवता आणि त्या मॅच होत नव्हत्या, त्यामध्ये त्यांची जागाच नव्हती. म्हणजे नो प्लेस फॉर द न्यूली न्यू प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट, किंवा एलिमेंटच्या नवीन ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीनुसार त्या ठिकाणी जागा नव्हती. आणि शेवटचं आणखीन एक लिमिटेशन सांगता येईल की जे इनर्ट गॅस आहेत, बघा काय म्हणतोय, इनर्ट गॅस, त्यालाच आपण इनर्ट गॅसेस काय म्हणतो, आपण नोवेल गॅसेस म्हणतो. मग नोवेल गॅसेस जे आहेत, इनर्ट गॅस जे आहेत यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा नव्हती. ओके, म्हणजे इनर्ट गॅस राजू राजवायू यांच्यासाठी सुद्धा या न्यूलाइट्सच्या टेबलमध्ये प्लेस नव्हतं. हे यातलं काय झालं, ड्रॉबॅक्स झाले. अशा प्रकारे 4-5 ड्रॉबॅक्स यातले आहेत, 4-5 लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन तुमच्या समोर रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, सो सगळ्या लिमिटेशन्स नीट लक्षात ठेवा, सगळं पाठ करा. याच्यामध्ये तुम्हाला काय महत्वाचं आहे, तर याचा जो लॉ आहे तो लॉ महत्वाचा. लॉ काय सांगतो आपल्याला, न्यूलाइट्स फाउंड दॅट व्हॉट, तर एव्हरी 8th एलिमेंट हॅड द सेम किंवा सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ दोज ऑफ फर्स्ट एलिमेंट. ओके, हा यातला लॉ झाला. सोबत आणखीन तुम्हाला माहित पाहिजे की न्यूलाइट्सनं स्टार्टिंग कुठून केले, हायड्रोजन पासून केले. याच्यावरती एक मार्कासाठी असाही प्रश्न विचारू शकतो की विच इज द लाइटेस्ट एलिमेंट, लाइटेस्ट एलिमेंट कोणता आहे, तर कुठला आहे आपला, हायड्रोजन आहे. ओके, आणि एंडिंग कुठे केलेलं आहे, थोरियम पाशी केलेली आहे एंडिंग, हे पण तुम्हाला याच्यामध्ये सांगता येईल. त्यासोबत आणखीन याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगता येईल, तर याची लिमिटेशन विचारले जाऊ शकतात. लिमिटेशन मध्ये काय सांगायचं, तर पहिले लिमिटेशन आहे हे दॅट लॉ इज ऍप्लिकेबल अप टू ओनली कॅल्शियम.
त्यानंतर पुढे सांगता येईल आपल्याला की न्यूलँड्सने काय केलंय, तर जे टू एलिमेंट्स आहेत, टू एलिमेंट्स इच इन द वन बॉक्स, म्हणजे दोन एलिमेंटला एकाच बॉक्समध्ये प्लेस केलेलं आहे, एकाच बॉक्समध्ये ठेवलेलं आहे, बरोबर सेट केलेलं आहे, त्या किंवा फिट केले, न्यूलँड्स फिट द टू एलिमेंट्स इन द सेम बॉक्स, बरोबर असे तुम्ही म्हणू शकता. तिसरं तुम्हाला सांगते लिमिटेशन, द न्यूलँड्स, बरोबर, न्यूलँड्स प्लेस द एलिमेंट्स विच हॅज द डिफरंट प्रॉपर्टी इन सेम कॉलम, म्हणजे ज्यांच्यामध्ये प्रॉपर्टी वेगवेगळे आहेत त्यांना एकाच कॉलम मध्ये न्यूलँड्सने काय केलं, तिथं अरेंज केलेलं आहे, सेट केलेलं आहे, फिट केलेलं आहे, हे पण तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर आणखीन सांगतील आपल्याला की न्यूलँड्सच्या टेबल मध्ये किंवा न्यूलँड्सच्या क्लासिफिकेशन मध्ये, न्यूलँड्सच्या जे काही पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये नवीन एलिमेंट जे डिस्कवर झालेत त्यांच्यासाठी जागा नव्हती. सोबत अजून काय सांगतील आपल्याला की ज्या नवीन प्रॉपर्टी आहेत त्यानुसार सुद्धा याच्यामध्ये सेट करता येत नव्हतं. आणि शेवट सांगा, इनर्ट गॅसेससाठी सुद्धा त्यांनी जागा ठेवलेली नाही. ओके, म्हणजे ते इनर्ट गॅस काय नवीन एलिमेंट मध्ये येऊन जातं, त्यात काही अडचण. ओके, हे काही त्यातले काय झाले, लिमिटेशन झाले. सो आय होप सगळ्यांना लिमिटेशन पण कळवले असेल, न्यूलँड्सचं जे लॉ आहे तो पण लक्षात आला असेल सगळ्यांना, न्यूलँड्सचं जे काही टेबल आहे ते तुमच्या समोर आहे ते पण तुमच्या तुमच्या लक्षात आलं असेल असं अपेक्षा राखतो. सगळ्यांना कळत असेल, नक्की आवडत असेल, कळत असेल तर लाईक करत चला आणि आपल्या चॅनलला तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या सोबत त्यांनाही फायदा झाला पाहिजे, त्यांनाही फायदा होईल. बरोबर, दुसऱ्याचं चांगलं करणं हे चांगलं काम आहे, त्यामुळे सगळ्यांना शेअर करा, त्यांचंही चांगलं करा, त्यांनाही फायदा होऊ द्या. आणि सोबतच कमेंटही करत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो टुडे वी स्टॉप हियर. गुड बाय फ्रेंड्स.